नगरला आठ आठ दहा दहा दिवस एका काही काही भागांना का, पाणी येत नव्हतं त्या भागांमध्ये आता दुसड पाणी काही भागांमध्ये रोज पाणी हे असं जाण्याकर सुरुवात झाली म्हणजे दुष्काळी शहर म्हणून जी एक वेगळी ओळख होती तर ती पुसण्यामध्ये आज आम्हाला यश मिळालं नाही आज आपण जर पाहिलं तर तुम्ही जे सांगता की मागच्या विधानसभेला आम्ही आय टी पार्क निश्चित सांगितलेलंच होतं आणि त्याच्यावर आजही काम सुरू आहे आता नगरला आपल्याला जसं आज एक मेट्रो सिटी म्हणून नाव रुप यायला लागलं त्याचं कारण असं आहे की जे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत खाजगी म्हणजे ब्रँड्स ज्याला कपड्याचे असतील फूड इंडस्ट्रीतले असतील असे अनेक अनेक वेगवेगळे ब्रँड्स आहेत की जे आज पुणे मुंबईसारख्या शहरामध्येच पाहायला मिळायचे किंवा सिटीमध्ये पाहायला मिळायचे आता ते नगराला यायला लागले ते कधी बसू यायला लागले आत्ता दोन तीन वर्षात यायला लागले तुम्हाला पाणी मिळालं नाही रस्ता मिळाला नाही लाईट मिळाली नाही ड्रेनेज मिळालं नाही काहीच मिळालं नाही तर तुम्ही तिथं राहू शकत तुम्ही तिथून ते घर विकताल कुठेतरी नवीन भागाची द्या सुविधा तिथं तुम्ही स्थलांतरित होतात तसं हे शहर आहे हे चारही बाजून तुम्ही गेले कुठल्याही गे उपनगरात गेले तर सगळे उपनगर मी सांगतो जी दोन पाच दहा हजाराची उपनगर होती ती आज साठ सत्तर हजाराच्या पुढे त्या भागातली लोकवस्ती गेलेली कशामुळे झालेलं आहे हे काम होतं म्हणून होत आहे मागच्या पाच वर्षाला माझ्यावर फार भयानक आरोप झालेले होते म्हणजे हा फार किरकोळ आरोप आहे नगरच्या लोकांना माहिती आहे सगळं राजकीय सगळं असतं उदाहरणार्थ समजा तुमच्या जर जागेचा काही प्रॉब्लेम माझ्याकडनं जर क्रिएट होत असेल मी जर तुमच्यावर काही गैरकृत्य करत असेल शेवट्या आज तुम्ही कुठंतरी कायद्याचा आधार तर घेतला असताना तुम्ही एक दिवस गप्प असताना एक महिना गप्प असताना एक वर्ष गप्प असताना पण पाच पाच वर्ष तुम्ही नाही नमस्ते मी योगेश कुटे लडसअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी आज अहिल्यानगर या शहरामध्ये आहे आणि या शहराचे आमदार मान्य संग्राम भाईया जगताप हे आता माझ्यासोबत आहेत त्यांची आता ती हॅट्रिक होण्याच्या ते तयारीमध्ये आहेत आणि ही निवडणूक कशी असणार आहे दोन हजार चौदा ते एकोणीसशे एकोणीस ते चोवीस या आमदारकीचा त्यांचा कालावधी कसा राहिला ते नगरचे महापौर म्हणून निवडून आलेले होते तेथून त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे खऱ्या अर्थानं राजकीय प्रवास तर ते आत्तापर्यंतचा सगळी वाटचाल त्यांचं एकूण व्यक्तिमत्व हे सर आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत संग्रामभाई या तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार तुम्ही म्हणे रात्री तीन वाजता रिक्षा स्टँडच्या उद्घाटनाला गेले होते Oh. रिक्षावाले तुम्हाला झोपून देत नाही का तुम्ही रिक्षावाल्यां झोपून देत नाही लोकांचा आग्रह होता की आलाच पाहिजे मी बाहेर कार्यक्रम मध्ये असल्यामुळे मला वेळ लागला उशीर झाला त्या लोकांचा आग्रह होता कितीतरी वाजले त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी करू पण ते काही ऐकलं नाही त्यांनी मग ते रात्री जावच जावंच लागलं असं रोज होतं का बऱ्याच वेळेला होतं असं रात्री आपल्या रात्री उद्घाटन वगैरे रात्री लोक सिरियल पाहतात पिक्चर पाहतात तुम्ही आपलं उद्घाटन करत आता लोक बोलतात जावं लागतं त्याला काय आपण मग तुम्ही असं रात्री आपण घरचे काही बोलत नाहीत का आता ते असं सवय होऊन गेले ते अनेक आता ते बरं हे फक्त निवडणूक पुरतं का असं निवडणूक असं रात्री पाचशी वर्ष असतं शेवटी कुठली अडचण असेल काय असतात नागरिकांना एखाद्याला अपरात्री अडचण आली तर जावंच लागत असं अनेक वेळेला रात्रीच कुठं ना कुठं अडचण कोणाला होती आपल्या जेव्हा फोन येतो त्यावेळेला जावंच लागतं पण हे मला पहिल्यांदा असं जाणवलं की बा अगदी लोक तुमच्यासाठी रात्री फित कापायचं थांबलेलं असतात किंवा वाट पाहतात असं काही नियम नाही नगरमध्ये माझ्याशिवाय काही उद्घाटन करू नका <Billie> नाही 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 असं कुठल्याही प्रकारचा नियम नाही किंवा कटला काही नाही लोकांचे तेवढे आपले संबंध आलेले आहेत आणि लोकांना एक अपेक्षा असते की आपला माणूस येतो तो आला पाहिजे त्या हिशोबाने अनेक कार्यक्रम असतात म्हणजे संध्याकाळच्या वेळेला शहर आहे शेवटी तर सगळे कार्यक्रम सात आठच्या पुढे असतात असे अनेक कार्यक्रम रोज असतात त्याच्यामुळं एका कार्यक्रमाला आपली सुरुवात झाली तिथं भाषणांमध्ये उशीर होतो दुसरा तिसरा असं करत 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 आणि वेळा तो उशीर होत चालतो okay. आणि म्हणून तिथं जायला शेवटच्या कार्यक्रमात पोहोचायला बराच उशीर होतो पण लोक आतापर्यंत आठवत हो कधी शेवटचं उद्घाटन रात्री उशिराचं एकदम कधीतरी केलं असं आठवत हो बऱ्याच वेळेला असतो किती जीवर्ण? किती वाजते आता समजा काल रात्री तुम्ही जे म्हणताय त्याला तीन नाही तर जवळपास दीड पावणे दोन झालेले असते दीड पावणे दोन वाज हो त्यावेळेस तुम्ही उद्घाटन केलेलं आहे हो 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 आता ही तुमची तिसरी निवडणूक विधानसभेची काय टेन्शन वगैरे आहे का नाही नाही जीवर्� टेन्शनचं काय अजिबात नाही 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 लोक म्हणतात उलट निवडणूक तयारी करायची म्हटलं आधीपासून तयारी करतात हे करतात ते करतात मग तुम्हाला टेन्शन नाही असं कसं काय शकतं नाही आता तयारी तर आपण ज्या दिवशी शेवटी तयारी ही कधीही म्हणजे कुठल्याही निवडणुकीची तर आपल्याला असे अचानक ऐन वेळेला करून चालत नाही तुम्हाला जर कुठलीही निवडणूक करायची असेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळेस त्याच्यातनं यश मिळालेलं आहे तर ज्या दिवशी आपण विजयाचा बोलाल त्या दिवशी ज्या दिवशी घेतो तर त्याच दिवशीपासून तुम्हाला पुन्हा पुढच्या तयारी करता सुरुवात करावी लागत mm. असते अशी तुम्ही म्हणता ना आता की आता गुलाल पडला आहे आता थोडं आपण जरा कुठं फिरायला जाऊ कुठं आराम करू आणि मग निवडणूक येईल तेव्हा पाहू असं mm. कुठलंही चालत नाही पूर्वीचा काळ वेगळा होता आता तुम्हाला लोकसंपर्क mm. जितका तुम्हाला हा जितका तुम्ही उपलब्ध राहताल त्याच्यामध्ये तेवढं तुम्हाला उपलब्ध राहावं लागतं बरं आणि तशा प्रकारे आमची एक ओळख त्या नगर शहरामध्ये तशा प्रकारची ओळख आहे Okay. म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या की महाविकास आघाडी नंतर महायुती तुम्ही पण कधी स पवारसाहेबांसोबत कधी आजीदादांसोबत तर जेव्हा तुम्ही पवारसाहेबांना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही इमोशनल काही वाटलं नाही सोडलं वगैरे नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपण राहिलो आणि शेवटी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या काम करत असताना एक अजितदादाचं नेतृत्व जे पाहिलं तर एक काम करणारं नेतृत्व आहे शेवटी आज आम्ही पाहतो आमच्या मतदारसंघामध्ये कामाचा जो काही विकास कामांचं जे काही निधी मिळत असेल शासनाच्या माध्यमातून जे विकास काम होत असतील नगरकारांपर्पर्यंत जे पोचलेलं आहे तर ते आज या सरकारच्या माध्यमातून पोचलेलं आहे पण तुम्ही अजितदादांबरोबर गेल्या जा नगरकारांना काय फायदा झाला आज जे कामं चाललेले आहेत अनेक कोट्यवधी रुपयाचे काम आज शहरामध्ये मंजूर झाली अनेक कामं पूर्ण झाली अनेक कामं प्रगतीपथावर आहेत तर हे सगळं अजितदादांमुळेच आज आपल्याला शहराला मिळालेलं आहे म्हणजे तो डायरेक्ट फायदा नगरकरांनाच मिळालेला आहे पण नगरकर तर म्हणतात अजून खड्डे आहेत रस्ते नीट नाहीयेत आणि काही ड्रेनेज व्यवस्था नाहीये असं का होत असं म्हणजे एकीकडे एकीकडे निधी मिळण्याचा दावा करता आणि सामान्य माणूस मात्र अजूनही नाही असा कुठलाही ते राजकीय आरोप असतात सामान्य माणूस असं कुठलाही काही वक्तव्य वे करत नाही असं कुठलंही होत नाही हे राजकीय आरोप असतात हे काही असं सामान्य माणूस कुठलाही म्हणत नाही सामान्य माणसं सगळं दिसतंय काम चालल्यानं पण आता काय काम नक्की चालू असं तुम्ही काय म्हणजे एक समजा तुम्ही म्हणताय की दादांनी तुम्हाला निधी दिला असं कोणतं काम तुम्हाला असं वाटतं की नाही हे जर नगरसाठीचं एक काय म्हणूया त्याला एक आपण तो एक पॉईंट ठरू शकेल की नगरचं दशा दिशा बदलू शकेल असं कोणतं काम आज जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आज नगरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा तुम्ही जो सांगताय की रस्त्यांचा प्रश्न आहे ह्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये डांबरी रस्ते करायचेच नाही हा कोविडनंतर आम्ही बऱ्यापैकी नगरसेवकांना विचारात घेऊन आम्ही ते काम सुरू केलं आणि म्हणून आज तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक गल्लोगल्ली गल्ली छोटी नगरसेवकांच्या एक कॉलन्या असतील छोट्या मोठ्या अंतर्गत गल्ल्या असतील हे त्यांचा आग्रह असतो की ते रस्ते झाले पाहिजेत पण ते डांबरी करून तितका उपयोग होत नाही म्हणून मागच्या काही काळामध्ये आम्ही कोविडनंतर आम्ही प्रयत्न केला नगरसेवकांना सांगितलं तुम्ही आता हे रस्ते सगळे कॉन्क्रीटकरण करा आणि नगरसेवकांनी देखील ती भूमिका स्वीकारली आणि त्याच्यातनं आज सगळ्या गल्ल्या ह्या कॉन्क्रीट जावण्याकरता सुरुवात झाली काही लोकांचं तर आता अंतर्गत गाल्लेल्या कॉन्क्रीट करणे झाले प्रत्येक प्रभागातल्या बरं मध्यवर्ती शहर असलं तिथं गल्ली वळ आहे सगळं कॉन्क्रीट करणं सुरू झालं आहे आणि ह्याच्यातनं नागरिकांना एक वेगळं समाधान पाहायला मिळतं डांबरी टिकत नव्हतं बरं डांबरी जर केलं तरी पावसाळ्यामुळे टिकत नव्हतं आणि आज हे सगळे काम आता पूर्णत्वाकडे चाललेले आहे आणि मोठे जे रस्ते आहेत त्याला जवळपास आज जसं डी एस पी चौक ते पत्रकार चौक एक मोठा रस्ता आहे शहराच्या वेगवेगळ्या दिशांना जोडणारा रस्ता आहे तर त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे ते नागरिकांना दिसतं जवळपास ते अठरा कोटी रुपयाचं आहे एक केळगावमध्ये जवळपास अंदाजे नव्वद कोटीपेक्षा जास्त रकमेचे हे दोनच रस्त्यांचे कामं चालू आहेत आणि जवळपास तुम्हाला सांगतो की आज बुरगावसारखा एक छोटी ग्रामपंचायत आहे तिथं म्हणजे अंदाजे म्हणजे चाळीस पन्नास कोटीचे अंदाजे कामं झाले असतील तिथं नगरमध्ये जवळपास अडोतीस ते चाळीस पूल होते की छोटे पूल होते छोटे पूल म्हणजे त्या काळामध्ये दगडी पूल म्हणा स्टेशन भागाला जाणाराच एक दगडी पूल होता लोखंडी पुलाचे जरी जो ऐतिहासिक लोखंडी पूल आहे जो इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी बांधला होता त्याच्या शेजारीच एक पूल होता तो दगडी होता okay. त्याच्यावरनं जर पाऊस आला तर पाणी जायचं म्हणजे इकडच्या लोकांना तिकडे येत नव्हतं आणि लोखंडी पुलावरनं मोठी वाहतूक होत नव्हती फक्त टू व्हीलरची वाहतूक आहे किंवा रिक्षाची वाहतूक आहे त्याला दुसऱ्या मार्गाने जावं लागायचं तर तो, तो, तो पूल केला असडोतीस ते चाळीस पूल होते हे सगळे पूल काढून आर सी सी पूल केलेत हे कशामुळे हे शासनाच्या माध्यमातून निधी मिळतो त्याच्यातून आहे हे काय एका वेळेस काय कुठेही काम होऊ शकत नाही किंवा रात्रीतून ते होण्यासारखं काम नसतं आणि हा जे तुम्ही सांगता रस्त्यांचं दीडशे कोटीची एक वेगळं योजना दिली म्हणजे हे तुम्हाला मी सांगितलं नव्वद कोटीपेक्षा जास्त कॅडगावमध्ये दोन रस्ते चालू आहेत ते सोडून डी एस पी चौकाचा रस्ता सोडून दीडशे कोटी वेगळे आहेत म्हणजे ते दीडशे हे काम कधीपर्यंत पूर्ण होतील आता हे सगळे पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होतील म्हणजे त्याला महिने काही महिन्यांमध्ये पूर्ण होतील त्यानंतर नगरच्या रस्त्यांवरती खड्डे दिसणार नाहीत असा तुमचा दावा प्रमुख रस्ते जे आहेत प्रमुख रस्ते मोठे रस्ते की जे वर्षानुवर्ष म्हणजे ते काय कुठल्या एखाद्या भागाचे नाहीत शहराला वेगवेगळ्या भागाला जोडणारे रस्ते आहेत तर ते रस्ते आपले ज्या जवळपास बावीस तेवीस रस्ते आहेत ह्याच्यामध्ये जवळपास आता फक्त सहाच रस्त्यांचं काम सुरू झालं आहे शेवटी काँक्रीट आहे कॉन्क्रीटचं काम जर करायचं म्हटलं तर त्याला दीर्घकाळ जर टिकायचं असेल तर त्याला खालचा बेस तयार करणं हे काम महत्त्वाचं असतं म्हणजे खालचं काँक्रीटमध्ये बेस जो असतो खाली नगरमध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के आपल्याला सगळी काळी माती पाहायला भेटते आणि म्हणून हे इस्टिमेट बनवत असताना त्याला काळी माती बाहेर काढणं त्याच्यावरती मुरूम फिलिंग करणं सोलिंग करणं मग त्याच्यावरती पी सी सी कॉन्क्रीट करणं आणि मग प्रमुख जे मेन कॉन्क्रीट आहे ते करणं हे सगळं नियोजन याला वेळ लागतो आणि म्हणून एकाच वेळ रस्ते न करता एक एक रस्ता सुरू केलेला आहे वेगवेगळ्या भागातले okay. जेणेकरून आपल्याला कुठंतरी त्याचा रिलीफ रिलीफ मिळणार आहे आणि आज वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ते सुरू झालेले आहेत आणि अनेक रस्ते अजून चालू करायचे आहेत पण हे पूर्ण झाल्याशिवाय ते करता येत नाहीत आणि एकाच वेळ जर आपण सगळं केलं तर लोकांची वर्दळ बंद होईल आणि लोकांची गैरसोय म्हणून गैरसोय होऊ नये म्हणून हे सगळं काम टप्प्याटप्प्यामध्ये सुरू केलं आहे पण पुढच्या काही महिन्यामध्ये सगळं काम पूर्ण झालेलं पाहिलं भेटाल आणि तुम्ही जो म्हणताय की लोकांना हे प्रमुख रस्ते जो रस्ता पूर्ण होईल तो किमान पंधरा वीस वर्ष तरी त्याला खड्डा होणार नाही असा रस्ता होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही म्हणजे अशी हिट नाही ठेवलेली नाही नाही काही तुटी ठेवली नाही त्याला अगदी तुम्हाला सांगतो म्हणजे पावसाचं पाणी म्हणजे डायरेक्ट स्ट्रॉम वॉटरच्या माध्यमातून म्हणजे सेपरेट त्याला स्वतंत्र गटर आहेत बरं म्हणजे ज्याला पावसाच्या पाण्याची स्वतंत्र गटर आहे त्याला स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टम म्हणतात डायरेक्ट ती ओळख आलेल्या जाऊन मिळणार आहे म्हणजे असं नियोजन प्रत्येक रस्त्याचं आहे म्हणजे पाऊस जर थांबला तर त्या रस्त्यावरचं पाणी एक अगदी काही मिनिटांमध्ये वाहून जाणार आहे म्हणजे तो रस्ता ड्राय होणार आहे असं नियोजन आपण केलं आहे ओके तुमच्या आणि अजित पवारांची पहिली भेट तुम्हाला आठवते का वाटव कधी अगदी महापौर पदाच्या कार्यकाळाच्या पण होत्या पण महापौरपादर कामाच्या माध्यमातून झालेल्या भेटी त्या शेवटी एक त्या व्यक्तीमध्ये आपल्याला एक काम करायची क्षमता तो कामाच्या बाबतीमधली आवड जो मनुष्य काम घेऊन येतो म्हणजे की कुठेतरी काम करणारा मनुष्य अशा माणसाला त्या माणसाने काय प्राधान्यक्रम दिलेला आहे बरं ओके त्यामुळे तुम्ही दोन हजार बावीसमध्ये जो निर्णय गेला त्यांच्यासोबत जाण्याचा ते पाठीमागे तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं की दादांसोबत गेलं तर आपला उपयोग होऊ शकेल नाही ह्या शहराला शेवटी काहीतरी मिळालं पाहिजे ह्या शहराची प्रगती झाली पाहिजे ह्याच भावनेतनं सगळ्या गोष्टी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ओके अच्छा तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा जो राजकीय वारसा आहे त्याच्याबद्दल बोललं जातं की तुमचे वडीलही नगराध्यक्ष होते नगरचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत होतं सगळं वडिलांनी तुम्हाला फोर्सफुली राजकारण होतं की तुम्ही स्वतःला नाही त्यांचा काय कुठं याच्यामध्ये फोर्सफुली किंवा काही नाही शेवटी हे हे क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं हे तुम्हाला जरी कुणी आणलं समजा माझ्या जरी वडिलांनी उद्या ठरवलं की नाही याला आणायचं शेवटी ते काय म्हणजे कुर्चीवर असं काय तुम्ही ते उठले मला बसून असं नाही शेवटी तुम्हाला लोकशाहीची प्रक्रिया आहे बरं लोकशाहीमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करूनच पुढं जावं लागतं शेवटी लोकमत तुम्हाला वैयक्तिक देणार आहेत पण स्वतःची नेहमी तुम्हाला सिद्ध करावं लागतं की तुम्ही तुमचं काम तुमचं जे काय असेल त्या क्षेत्रामधली लोकमान्यता हे तुम्हाला दाखवावं लागते तुम्ही महापौर आणि आमदार आता या दोन्ही या महत्त्वाच्या पदांवरती होता तर महापौर पदात असं कोणतं स्वप्न ज होतं की जे आता पूर्ण झाल्यासारखं तुम्हाला वाटतंय सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो असतो शहर असेल कुठलंही एखादं छोटं ग्रामपंचायत जरी असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं काम असतं लोकांची गरज ही पाण्याची असते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ह्या शहरामध्ये देखील जसं जसं शहर वाढत चाललं होतं म्हणजे बहात्तरला एकच पाणी योजना त्यावेळेस आली एकोणीसशे बहात्तरमध्ये मोवाड्यांपासून तर नगर शहरापर्यंत okay. आणि या शहराला जशी जशी लोकवस्ती वाढत गेली तसं पाण्याचं फार शॉर्टेज हे सातत्याने पाहायला मिळायचं आणि महापौरपाताच्या कार्यकाळामध्ये आमच्यासारख्या व्यवस्थित संधी मिळाली तर त्यावेळेला आम्ही एक नगरच्या बाबतीमध्ये नगरला आठ आठ दहा दहा दिवस एका काही काही का, का, भागांना पाणी येत नव्हतं okay. त्या भागांमध्ये आता दिवसाळ पाणी काही भागांमध्ये रोज पाणी हे असं जाण्याकर सुरुवात झाली म्हणजे दुष्काळी शहर म्हणून जी एक वेगळी ओळख होती तर ती पुसण्यामध्ये आज आम्हाला यश मिळालेलं आहे म्हणजे ते सर्वात मोठं काम म्हणजे एकोणीसशे बहात्तरपासून तर दोन हजार दहा अकराच्या कालखंडामध्ये हे सगळं काम आम्हाला करता आलं म्हणजे बहात्तर ते दोन हजार दहापर्यंत त्याच्यावर काहीच काम झालेलं काम झालं होतं म्हणजे रेकॉर्डवरती आहे ते मी सांगतो म्हणून नाही तर हे काम आपण रेकॉर्डवरती आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये पाणी योजना आली म्हणजे त्याच्यानंतर काही कामदार होऊन गेले पण ते काम एवढं मोठं काम कधी कोणाला करता आलं नाही पण त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्या जर संधी मिळाली तर त्या संधीचा उपयोग आपण नगर शहराकरता केला ओके okay. नगर पण नगरवासींना असं काही पाहायला मिळेल की की उड्डाणपुलाशिवाय नगरमध्ये वेगळं का काही आणखीन काही चांगलं झालेलं आहे नाही नगरमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की आज जसं मी सांगू शकतो की नगरमध्ये मनोरंजनाकरता म्हणजे आज एक चांगलं काम एक म्युझिकल फाउंटन निर्माण झालेला आहे तो जिल्ह्यात कुठंच नाही म्हणजे मी शहरात नाही सांगत जिल्ह्यामध्ये कुठंच नाही तो आज एक म्युझिकल फाउंटन नगरमध्ये दोन मंजूर झाले त्यातलं एक सुरू देखील झालेला आहे ब्रुडगाव रोडला साई नगर उद्यान आहे तिथं सुरू देखील झालेलं आहे त्याला देखील शासनाच्या माध्यमातून हा संपूर्ण निधी हा मिळालेला आहे दुसरा म्युझिकल फाउंटन गंगा उद्यान म्हणून आहे तिथं त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे ते देखील काही महिन्या दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार आहे दुसरं काम जे तुम्ही जे सांगताय की नगरला काही वेगळं मिळेल का वेगळं मिळण्याकरता आज एक मोठं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे दोन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण केलेत एक इंडोर आणि एक आउटडोर एक आउटडोर जे आहे ते गंगा मागच्या बाजूला त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि दुसरं बुड सारस नगर परिसरामध्ये त्याचं काम जवळपास ते नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे म्हणजे याच्यातनं चांगले खेळाडू हे घडण्याकरता मदत होणार आहे आणि ह्या कामांना एक, काम एक नगरमध्ये आपण कधी कुठंच याला कधी कोणी वाचा फोडली नव्हती म्हणजे रस्ते तुम्ही मानता आहे पाणी रस्ता लाईट याच्या व्यतिरिक्त काम आहे बरं आणि हे सगळे काम आता नगरमध्ये सुरू होत आहेत किंवा ते काही अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे या वेगळ्या संकल्पना आहेत म्हणजे निस्ते रस्ते रस्ते नाही तर आज प्राधान्याने तुम्हाला सांगतो की जो नगरला एक सिना नदी आहे या सिना करता देखील मी भारतीयपासून प्रयत्न करत होतो की शहराला ही नदी आहे याचा श्वास मोकळा झाला पाहिजे आणि याच्यामध्ये जे काही ड्रेनचं पाणी सोडलं आहे तर हे पाणी त्याला सोड न सोडता एक नदीचं शुभीकरण झालं पाहिजे आणि म्हणून त्याला केंद्र सरकारच्या अमृत बैरगाटोच्या माध्यमातून आज त्याचा फिल्टरेशन प्लांट असेल त्याचं मलनिसरण केंद्र असल हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि हे पाणी त्याला जाऊन ते जलशुद्धीकरण केंद्र निर्माण झालेलं आहे हे सगळं काम सुरू झालेलं आहे म्हणजे नदीमधून आता जे पाणी वाहणार आहे तर ते चांगल्या नितळ पाणी वाहणार हे सगळं ड्रेनेज सिस्टम त्यातन आता काही दिवसामध्ये बंद होणार आहे आणि त्याला नदीला कर नदी करता देखील त्याच्या खोलीकरणाकरता जवळपास वीस कोटी रुपये का आत्ताच काही आठ दहा दिवसापूर्वीच हे शासनाच्या माध्यमातून आपल्याला मंजूर झाले आहेत म्हणजे आजपर्यंत तो कधी लोकांच्या मनातही नव्हतं अजेंडर पण अजेंडर पण नव्हता पण आमच्या मनातली एक संकल्पना होती की नगरच्या लोकांना आपल्याला नदीचा शुष्वीकरणाचा पाठ करायचा परत दुसरं काम शासनाच्या माध्यमातून भिस्तबाग महाल आहे तो एक वेगळा आहे तिथं एक चांगलं आम्ही एक प्रोजेक्ट आहे त्याचं उद्घाटन झालं त्याचं कामही सुरू झाले बरं म्हणजे तिथं त्या भिस्तबाग महालला शुष्वीकरण करायचं तिथं लोकांना फिरण्याकरता एक मोठं चांगलं गार्डन तिथं केलंय आणि ते ऐतिहासिक आहे हे सगळं म्हणजे सुरू झालेलं आहे सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा असतो जो सोशल मीडियावरती पण आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे नगरमधल्या तरुणांसाठी तुम्ही काय करताय म्हणजे आय टी पार्क आणणार पार्क करणार तुम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीत सांगितलेलं होतं त्याचं पुढे काय झालं आणि काय उद्योगधंदे नगरमध्ये काय येणार आहेत का काय का का, का आले आहेत का त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आकडेवारी आहे का आज आपण जर पाहिलं तर तुम्ही जे सांगता की मागच्या विधानसभेला आम्ही आय टी पार्कचा सांगितलं निश्चित सांगितलेलंच होतं आणि त्याच्यावर आजही काम सुरू आहे आज एखादा आपण काम करत असताना स्वप्न पाहतो की आपल्याला असं असं करायचं आहे आणि त्याच्यावरती आपण जेव्हा काम करतो तर ते लगेच तर काही गोष्ट होत नसते पण आज आमच्यासारख्या कार्यकर्त्या स्वप्न पाहिलं आणि ते चालू तिथं केलेलं युनिट आहे म्हणजे ते काय आज काही बंद पडलं असेचला बघ नाही तो प्रयत्न असतो स्टार्टअप आहे तिथं आज लोकं म्हणजे काही नाही म्हटलं तर शेकडोत लोक काम एक दोन नाही आहेत शेकडोत आहेत वाय टेक्नॉलॉजी म्हणून ती मोठी कंपनी आहे की जी पुण्यासारख्या ठिकाणी काम करते त्याच्या आधी तर लोक आहेत दुसऱ्या कंपन्या तिथे काही ते काम करतात म्हणजे तिथं आज शेकडोच्या संख्येने तिथे आज रोजगार उपलब्ध झालेला आहे म्हणजे कामच झाले नाही असं नाही शेवटी एक प्रयत्न असतो आपला प्रयत्न असला पाहिजे आणि तो काही ह्या लोकांचं योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि स्वप्न बघणं किंवा त्याच्यावरती काम करणं हे तर काही गुन्हा नाही आहे आणि आपण ते केलेलं आहे आजही चालू आहे पण पुढच्या पाच वर वर्षामध्ये याच्यावर काही ठोस आणखी होईल निश्चित आज अनेक गोष्टी आपण प्रायोरिटी घेतल्यास आय टीचा कंपनीचा रोजगाराचा जो विषय आहे बरं आय टी पार्कमध्येच नाही तर अनेकांचे आज असे नगरमध्ये असे लोकांचे बरेच जणांचे आहेत की छोटे त्यांचे प्रोजेक्ट आहेत तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोक आज नगरमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी आय टीचं काम करत आहेत म्हणजे मी एकटाच नाही करत आहे अशा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या घेऊन नगरमध्ये बसलेले लोक आहेत की ते करतायत आय टीचं काम करतायत आणि म्हणून ह्या सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती काम आजही सुरू आहे ते काय काम संपलेलं नाही किंवा बंद झालेलं नाही आहे म्हणजे आज तिथं शेकडोच्या संख्येने लोक आजही ते आय टीच्या पार्कमध्ये तिथं काम करत आहेत मुळात ती आय टी बिल्डिंग ही ज्यावेळेला म्हणजे शासनाने सुद्धा प्रयत्न सोडले म्हणजे दोन हजार साली उभा राहिलेली बिल्डिंग तिचं उद्घाटन तत्कालीन मंत्र्यांनी आय टी पार्क म्हणून केलं पण ती तब्बल एकोणीस वर्ष बंद होती दोन हजार एकोणीसपर्यंत बंद होती पण ज्यावेळेला आम्ही सुरू सुरू केलं ते काम ते सुरू केल्यानंतर तिथं ते बिल्डिंगचं पर्पज हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एम आय डी विभागाने परपज पर चेंज केला होता नॉन आय टी केला होता अच्छा आणि कुणी पण घ्या आणि मग तिथं कंपनीला आम्ही निमंत्रित केलं की त्याच्यातनं आम्ही त्या कंपनीला सांगितलं तुम्ही इथं काम करा इथं चालू करा स्टार्टअप करा त्यावेळेला काही कंपन्यांनी सुरू केलं पण आपल्या सगळ्यांना माहिती कोविडचं संकट आलं लॉकडाऊन आलं ते बंद राहिले काही एक महिने आणि त्या कंपन्या निघून घ्यायला मग त्याच्यानंतर नवीन लोकं आले त्या लोकांनी आम्ही म्हणजे आम्ही त्याच्यावर इलेक्शन झालेलं होतं पण तरी आम्ही त्याच्यावर काम नाही थांबवलं नवीन कंपन्या अप्रोच केल्या नवीन कंपन्या तिथं आल्या आणि त्यांनी त्या कामाला आज पुढं नेण्याचं काम, काम केलेलं आहे ते टिकून ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही कधी जरी गेला तर तिथं तुम्हाला दहा वीस नाही पन्नास नाही शंभर नाही किंवा दोन चारशे लोक तुम्हाला तिथं काम करत असताना पाहायला मिळतील म्हणजे आय टी कंपन्या कोविडमुळे थोड्याशा अडचणीमध्ये होत्या कोविडमध्ये नगरची परिस्थिती काय होती जी अगदी आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये परिस्थितीच नगरची देखील होती पण ह्या कोविडच्या काळामध्ये आम्ही हजारो लोकांना सुविधा देण्याकरता आम्ही प्रयत्न केले प्रायोरिटीने आम्ही भूत हॉस्पिटल जे होतं जयनगरचं एक फार मोठं वरदान ठरलं त्या काळामध्ये तर त्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्याला म्हणजे पुढाकार घेऊन ते टेकओवर करण्याचं काम केलं तिथं सगळे लोकांना उपचार मिळाले मोफत आणि त्याला मोफत मिळाल उपचार म्हणून त्याला जी काही रक्कम होती ती शास्त्राच्या माध्यमातून भूत हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि तिथं फार मोठा लोकांना एक दिलासा मिळाला पण इथं शहर असल्यामुळं इथं सगळी सरकारी यंत्रणा इथं असल्यामुळं अगदी म्हणजे एखाद्या पेशंटचं दुर्दैवी निधन जरी झालं तर सुद्धा करावं लागायचं इथंच तो फार मोठा ताण शहरावरती आला आणि प्रत्येक तालुके ही जबाबदारी झटकून द्यायची सगळी जबाबदारी शहरावरती आली होती hmm. म्हणजे आमची सिव्हिलसारखं एक मोठं हॉस्पिटल असेल तिथले सगळ्या डिलिव्हरीचे पेशंट बा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आले होते म्हणजे एका महिन्यात पाचशे पाचशे सहा सहाशे डिलिवरी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलला व्हायच्या आणि सगळं कोविड पेशंट सिव्हिलमध्ये होते या सगळ्या गोष्टी फार मोठा ताण आलेला होता फार मोठा एक प्रश्न होता कशा पद्धतीने okay. काम करायचं पण तरी देखील नागरिकांचं एक सहकार्य मिळालं अनेक दानशूर लोकांनी मदत केली आणि शहर एकदम पूर्ण पदावरती येण्यामध्ये मदत देखील झाली आहे आणि ज्याला काही कोणाला अडचण येईल तर त्याला आम्ही स्वतःच्या गाडीत नेलं अनेक आमच्या सहकार्यांनी त्यांच्या गाड्यांमध्ये पेशंट नेले आणले तिथे ॲडमिट करायची व्यवस्था असेल ऑक्सिजनची व्यवस्था असतं हे सगळं अनेक लोकांनी केलेलं आहे आणि मला वाटतं तुम्हाला जे राजकारणाचं बाळकडू होतं तेव्हा हा कसोटीचा प्रसंग अशा उपयोग हा कसोटीचा म्हणजे हा सगळ्यात कस कसोटीचा काळ आपण ज्याला म्हणू शकतो की आपल्या समोर अनेक लोक ही दगवत आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला खरं तर हे सगळं अचानक आलेलं संकट त्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं त्यावेळेस अनेकांनी म्हणजे काय स्वतः वेगळेच काहीतरी ते को कोरोना सेंटर वगैरे कोविड सेंटर वगैरे सुरू केले होते तसं तुम्ही काय सुरू केलं होतं केलं होतं आमच्याकडं मी एकट्यानेच नाही तर फार लोकांनी केले लो होते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे दोन दोनशे चार चारशे लोकांचे कोविड सेंटर होते कोविड केअर सेंटर म्हणून आपण त्याला फक्त त्याला कोवेअर सेंटर म्हणजे ज्याला ऑक्सिजन लागला तर लागला तर हलवायचं आपण हलवला लागायचं पण नंतर पण नंतर लोकांना ते स्वतःच आयसोलेट व्हायचे घरामध्ये शहर आहे शेवटी प्रत्येकाचं एक मोठं घर व्यवस्था असते ते कोतात तिथं व्यवस्था नव्हती त्यांना आपण ते क्वारंटाईन सेंटर नगरमध्ये केलेले होते असे वेगवेगळ्या भागात केलेले होते भरपूर केलेले होते आता तुमची जी तिसरी निवडणूक आहे तर तिसऱ्या निवडणुकीसाठी तुमच्या डोळ्यासमोर काय आहे म्हणजे ही तुम्ही आता झालेली कामं सांगितली किंवा दोन हजार चौदा एकोणीस तुमच्या महापौर पदापासून जी सगळी कामं सांगितली दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या डोळ्यासमोर काय आहे म्हणजे कशा बाबतीत कामाच्या बाबतीत <coughs> नगरच्या <जा> बाबतीत शहराच्या <coughs> नगर विकासाच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता नगरला आपल्याला जसं आज एक मेट्रो सिटी म्हणून नाव रुप लिहायला लागलं त्याचं कारण असं आहे की जे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत खाजगी म्हणजे ब्रँड्स ज्याला कपड्याच्या असतील फूड इंडस्ट्रीतले hmm. असतील असे अनेक अनेक वेगवेगळे ब्रँड्स आहेत की जे आज पुणे मुंबईसारख्या शहरांमध्येच पाहायला मिळायचे किंवा सिटीमध्ये पाहायला मिळायचे okay. आता ते नगरला यायला लागले ते कधी बसून यायला लागले आता दोन तीन वर्षात यायला लागले okay. काय यायला लागले याच्या आधी येत नव्हते नव्हताच काही कुठलाच ब्रँड नव्हता हे दोन हजार बावीसपासूनच सुरुवात झाली आहे काय दोन हजार बावीसमध्ये असं काय झालं की लोकांना नगर जे सांगितलं की नगरमध्ये जसे कामं सुरू झाले अनेक उपनगरं वाढले शहर कधी वाढत असतं जिथं सुविधा मिळत असते आणि तिथं शहर वाढत असतं आता समजा तुम्ही एखाद्या भागात राहिला असताल तिथं तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष जर काढले तिथं तुम्हाला पाणी मिळालं नाही रस्ता मिळाला नाही लाईट मिळाली नाही ड्रेनेज मिळालं नाही काहीच मिळालं नाही तर तुम्ही तिथं राहू शकत तुम्ही तिथून ते घर विकताल कुठेतरी नवीन भागात जिथे सुविधा तिथं तुम्ही स्थलांतरित होताल तसं हे शहर आहे हे चारही बाजून तुम्ही गेले कुठल्याही उपनगरात गेले तर सगळे उपनगर मी सांगतो जी दोन पाच दहा हजाराची उपनगर होती ती आज साठ सत्तर हजाराच्या पुढे त्या भागातली लोकवस्ती गेलेली okay, कशामुळे झालेलं आहे हे काम होते म्हणून आहे काम होत नाही तिथं लोक राहत मी सुद्धा राहणार नाही मी सुद्धा तुम्हाला सांगतो जिथं काही सुविधा मिळत नाही जिथं काही काम होतं मी तिथे राहू शकत नाही अरे मी शेवटी मलाही पाहावं लागणार आहे मला पाणी आलं पाहिजे मला ड्रेनेज आलं पाहिजे मला रस्ता आला पाहिजे तिथं जाणार नाही म्हणून ह्या शहरामध्ये आज लोकांना अपेक्षा आहे लोकांना अपेक्षा काय आहे की तिथपर्यंत आले म्हणजे आपल्यापर्यंत येणार आहे म्हणून ती पुढची लोकवस्ती वाढते लोकांना लक्षात तिथपर्यंत पाण्याला म्हणजे माझ्यापर्यंत देणार आहे म्हणून लोक तिथे जातात राहिला ओके आणि म्हणून हे शहर वाढले मग हे वाढत्या शहराची लोकसंख्या लक्षात घेता हे सगळे ब्रँड नगरच्या भूमीत आलेले आहे आणि म्हणून हे सगळे ब्रँड आता आलेले आहेत त्यामुळे आमचं स्वप्न आहे की हे शहर आता पुढच्या काळामध्ये मेट्रो सिटीच्या रूपानं आपल्याला नावारूपण आलं पाहिजे आणि त्याच्यावरती आता आमचं काम सुरू झालंय म्हणजे आता सगळ्यात मोठा आमचा जो प्रश्न होता शहराचा की तुम्ही जो विचारला फक्त आय टीवरती आपल्याला अवलंबून राहायचं नाही आपल्याला मोठ्या इंडस्ट्री आणण्याकरता आपल्याला प्रयत्न जे आमचे चालू होते mm. मागच्या कैक वर्षामध्ये मा तर त्याच्यामध्ये आता आम्हाला आता मागच्या काही काळामध्ये मा यश मिळालं आहे नगर राय एम आपल्याला जर मोठं एखादं युनिट आणायचं म्हटलं mm. एखादी मोठी कंपनी आणायची म्हटली त्याला जागा एक दोन एकर लागत नाही त्याला ती शंभर एकर दीडशे एकर एखाद्या मोठ्या कंपनी आण म्हटल्यावर ती विचारली बरोबर की आम्हाला एक्सपान्शनचा काय स्कोप आहे तुम्ही आता एकर दोन एकर जागा देताल आमचं काम सुरू होईल पण आम्हाला एक्सपान्शन करावं लागतं कुठली कुठलीही कंपनी अशी मर्यातीत कंपनी राहत नाही ते सातत्याने जसं आज पिंपरी चिंचवडशी एम जी एम आय डी सी आजी दादानी तिथं लक्ष दिलं त्या काळामध्ये वीस पंचवीस वर्षापूर्वी ते, ते शहर जे छोटं एक म्हणजे एक शहर होतं ते आज मेट्रो सिटी म्हणून नावारोपाला आलं ते भारताच्या नकाशावरती एक स्वतः सगळ्यात मोठी एमआडीसी असणारं महापालिका आदित्य एमआडीसी असणारं एक मोठं शहर नाव रोपाला आलं बरोबर चाकणची एमआडीसी तयार झाली रांजणगावची एमआडीसी तयार झाली मग आम्हाला ह्या एमआडसी तयार करण्याकरता आम्हाला जागाच नव्हती एक्सपान्शनला नगर एमआयसीला आज आम्हाला जवळपास वेळद घाटामध्ये सहाशे एकर क्षेत्र जे फॉरेस्ट लँड होती त्याला आता आम्हाला एम आय डी सी विभागानं मान्यता दिली ती एम आय डी सीकडे वर्ग झालेली आहे ओके म्हणजे आमचा तो सगळ्यात मोठा प्रश्न जो आता जागेचा जागेचा की जागाच नाही कुठल्या कंपनी आम्हाला तुमची आम एखादी कंपनी आम्ही तुमच्याकडं साहेब आमच्याकडं तुम्ही आता कंपनी आणा आमच्याकडं पाणी आहे मुळं धरण मोठं आहे आमच्याकडं तुम्ही आता तुम्हाला एम आय डी सीच्या वेळेतपासून एअरपोर्टजवळ आहे एक तासात तुम्ही एअरपोर्टला पोहोचू शकता इकडे संभाजीनगरचे एअरपोर्ट आहे शनि शिर्डी शनि शिंगणापूर आहे आम्हाला तुम्हाला सांगायला भरपूर आहे पण आम्हाला जागा नव्हती पण आज तुम्ही आम तुमच्याकडे प्रपोजल घेऊन आलो कारण एमआडीसीला सगळ्यात पहिलं लागतं पाणी लागतं बरोबर तर एमआडीसीची मोठी लाईन आहे ऑलरे ऑलरेडी आहे एमडी सीचा सगळा सेटअप आहे पण त्याला फक्त जागा नव्हती म्हणून आज आम्ही तुम्हाला कंपनी जर तुमच्याकडे आलो तुम्ही एखाद्या कंपनीचे जर मोठे एम डी आहे कुठल्या कंपनीचे काय डायरेक्टर आहेत मोठे आम्ही तुमच्यापर्यंत आलो तुम्हाला आम्ही सगळं सांगू शकतो आता बरोबर जागा आहे तुम्ही आम्हाला काय विचारते आम्हाला जागा कुठे द्या किती जागा आहे किती एकर देणार आहे आम्ही मिळणार नाही एकर आहे तर एकर प्रति होत नाही आम्हाला आम्हाला पन्नास एकर लागते शंभर एकर लागते असं लोक सांगायचे पण आज त्या कंपनीला आम्ही प्रपोजल घेऊन गेलो आहोत आणि काही दिवसांमध्ये त्याला आम्हाला यश देखील मिळणार आहे ओके त्यामुळे मेट्रो सिटी हे तुमचं पुढचं स्वप्नच आमचं आहे की नगर हे शेवटी जिल्ह्याचं हेडक्वॉर्टर हेच आहे बरोबर शहरच हेड हेडक्वार्टर आहे कारण इथं सगळे इथंच कार्यालय त्यामुळं हे मेट्रो सिटी पुढच्या काळामध्ये आम्ही वाटचाल झाली ती जसं आता मो मोठे ब्रँड जे मेट्रो सिटीजमध्ये ते आलेत आता पुढच्या टप्पा मेट्रो सिटीज आहे हे झाले थोडेसे आपले अतिशय नगरच्या भविष्याच्या दृष्टीने दु, प्रश्न पण केवळ विकासाच्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जात नाही त्याला अनेक कंगोऱ्या असतात आणि त्या राजकारणाकडे मी तुम्हाला घेतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षांतर जे काही विरोधक होते ते वेगळ्या लोक याच्यातले कुटुंबातले होते दोन हजार चोवीसमध्ये चर्चा अशी आहे की तुमच्याच नातेवाईपैकी कोणीतरी तुमच्या विरोधात उभं राहील तर खरं आहे तसं तुमच्या काही कानावर काही चर्चा आली का नाही माझ्या कानावर चर्चा नाही पण काही राजकारणामध्ये शेवटी काही घडू शकतं हे सातत्याने आपण ऐकतोच आणि ते काय शेवटी माझ्या बाबतीत घडतंय असं नाही उद्या कोणाच्या बाबतीत अनेक लोक राज्यात अनेक उदाहरणं आहेत नुकतंच आपण जर पाहिलं असेल तर बारामती लोकसभेचं उदाहरणं आहे मग असं काही माझ्या बाबतीतच घडतंय असं नाही ते बऱ्याच ठिकाणी घडतं महाराष्ट्राच्या नकाशावर भारताच्या नकाशावर अशा अनेक उदाहरणे आहेत चुलते पुतणे वगैरे अनेक अनेक आहेत अशी थोडीशी अहो ठिकाणी तर म्हणजे अगदी भाऊ पण लढले लढले उद्या लढत होईल का नाही माहित नाही नाव घेताय आता विदर्भातलं पण ती चर्चा सुद्धा होणं किती म्हणजे आज म्हणजे ती वाईट आहे बरं म्हणजे नाशिक मध्ये ऐकायला मिळतं तुम्ही सांगता ते विदर्भात ऐकायला मिळतं म्हणजे आता घडलं तर त्याला घडलं तर त्याला काही फार वेगळं काही नाही त्याच्यामध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न नाही केला का नाही शेवट्या बघा हे भारत देशामध्ये दे लोकशाही आहे बरं आणि लोकशाहीमध्ये तुम्ही असं कोणाला म्हणू शकत नाही तू असं नको की तसं नको करू शेवटी लोकशाहीने ज्या गोष्टी सगळ्यांना अधिकार आहे तुम्हाला दिला आहे मला दिला आहे आज जसं आपण पाहतो की केजरीवाल साहेब हे दिल्लीचे आहेत मोदी साहेब गुजरातमधून समजा होते पण ते वाराणसीत उभा राहिले केजरीवाल साहेब दिल्लीतून त्यांच्या विरोधात तिथं आले पण त्याचा ते फटका तुम्हाला बसणार आहे म्हणजे फटका वगैरे नसतो शेवटी राजकारणामध्ये आपापली अप अप एक अजेंडा असतो आपापली अप अप एक मतं असतात आपापली एक विचारधारा असते त्या विचारधाराप्रमाणे आपल्याला काम करायचं आणि त्या प्रकार प्रकारे आपल्याला पुढं जायचं त्यामुळे मला वाटत नाही तशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतात काय शेवटी आम्ही या शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करतो प्रत्येक आम्ही प्रत्येकाशी एक वेगळी नाळ जुडलेली आहे कामाची असल संपर्काची असेल सगळ्या बाबतीमध्ये असेल त्यामुळे आम्हाला तेवढी लोकांच्या बाबतीमधला एक विश्वास आहे आपण आणखी एक तुमच्या होणार टीकेकडे जरा थोडंसं येऊया आणि ती मला वाटतं महत्त्वाची आहे नगर म्हटलं की ताबेमारी हा एक अनेकदा प्रचार म्हणा आरोप म्हणा असं बोललं जातं खरोखरी तुमच्या किती एकर जागा नगरमध्ये नाही हे सगळं जे असतं एक राजकीय प्रपखंडा असतो आणि हे याला आपण तो तुम्ही जो शब्द म्हणता असं म्हणू शकत नाही कारण कसं असतं हे जे ते सांगतायत आता हे मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही जर गेले पुण्यासारख्या शहरामध्ये जर गेले तर तिथं याला समजा दोन भाऊ असतात पूर्वी कुळ कायदा अस्तित्वात नव्हतं आणि ह्याच्यातनं आपापसातले आप वाद होणं आपापसातले तिथं कुठेतरी जुनं एखादं कुळ असण तर ते त्याच्यात नाव लावतात त्याच्यानं ते वादविवाद होतात त्याच्यामध्ये ते लोक आपण सोडणूक करण्याकरता प्रयत्न करत असतो की ते कुठेतरी मिटलं पाहिजे अशातनं अनेक विषय घडत असतात पण राजकारणामध्ये काय असतं शेवटी हे नगर शहर फार छोटं शहर आहे हे काय मुंबईचं सारखं पुण्यासारखं एक कोटीची लोकसंख्या नाही आहे इथं प्रत्येक मनुष्य तुमच्या कोणासंबंधात आहे माझ्या कोणी संबंधात आहे आणि मग यांनी सांगायचं की तो त्यांच्या संबंधातला मनुष्य आहे समजा आता तुमचे माझे समजा व्हिडिओ पाहिला एखाद्याने ते तुम्ही जर दुसरा उद्या एखाद्याच्या विरोधात काही बोलले तर ते जागतापचं माणूस आहे म्हणजे तो आरोप करायचा असतो आणि तो आरोप म्हणजे समजा चार एखादी बातमी चार वेळा जर माझ्या पेपर एखादी आली पेपर जगत खंडन करा करत कसं असतं ह्या सगळ्या बाबतीमध्ये खंडन करत असताना लोक आमचे नगरचे फार हुशार आहेत नगरच्या लोकांना सगळं माहिती असतं हे सगळे राजकीय आरोप आहेत कारण हे काय माझ्यावर हा फार किरकोळ आरोप आहे मागच्या काही काळामध्ये फार मोठे आरोप झालेत माझ्यावर माझ्यावरती त्याचं मला म्हणजे फार वेगळ्या गोष्टीला मला सामोरं देखील जावं लागलं ला mm. पण नगरच्या जनतेने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे त्याच्यामुळे मला संधी सुद्धा दिली कारण mm. मागच्या पाच वर्षाला माझ्यावर फार भयानक आरोप झाले होते म्हणजे हा फार किरकोळ आरोप आहे mm. नगरच्या लोकांना माहिती आहे सगळं राजकीय सगळं असतं आणि तसं जर काय असतं कोणाचा माझ्याकडून जर अन्याय झाला असतं तर आज समजा उदाहरणार्थ समजा तुमच्या जर जागेचा काही प्रॉब्लेम माझ्याकडनं जर क्रिएट होत असेल मी जर तुमच्यावर काही गैरकृत्य करत असेल तर शेवटी आज तुम्ही कुठंतरी कायद्याचा आधार तर घेतला ना तुम्ही एक दिवस गप्प असताना एक महिना गप्पा असताना एक वर्ष गप्प बसता पण पाच पाच वर्ष तुम्ही गप्प नाही बसू शकत ना कुठेतरी पोलीस खात्यामध्ये तुम्ही अर्ज करताल तक्रार करताल पण कुठं तसं काही पाहायला मिळत नाही ना तुम्ही सगळी यंत्र मॅनेज केली असेल तर मी काय म्हणतो कोर्ट आहे ना पण अर्ज देताल का नाही मी काय म्हणतो समजा तुम्ही, तुम्ही पिटेशन अर्ज दिला पण अर्ज सुद्धा दिलेला पाहिजे ना माझ्या नावाने अर्ज पण नाही आहे कुठं कोणाचा अर्ज आहे आजच दाखवू शकतात कुणी आले तर नेता आला अगदी कुणी गेले ते पण म्हटले नगरमध्ये त्यांना जे फिडिंग हो। बघा तुम्ही आज इथं पत्रकार आहे मी सर तुम्हाला छान छान सांगितलं तुम्हाला छान छानच ऐकायला मिळणार आहे दुसरा एखादा माणूस तुमच्यापर्यंत आला तो जर सांगितला नाही ते फार असे फार तसं तुम्हाला ते ऐकायला मिळणार तुमचं परसेप्शन तोच होणार आहे माइंड ऑफ परसेप्शन तो तशाच पद्धतीने राहणार आहे मग तसं एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न होतो पण नगरच्या जनतेला याच्यापेक्षाही मोठा आरोप माझ्यावर मागच्या पाच वर्षाला झालेला आहे त्या गोष्टी मी भोगलेल्या पण आहे पण नगरच्या लोकांना माहिती तो राजकीय विषय आहे हे राजकारणातून सगळं घडतं पण नगरची जनता फार हुशार आहे किती जमीन आहे जमीन आता जे आपण रेकॉर्ड आपण दाखवतोच ना आता मला आता सांगतायचं दोन हजार एकोणीस आणि चोवीसच्या रेकॉर्डमध्ये काही फरक पडणार आहे का नाही थोडाफार फरक पडेल ना शेवटी मी व्यावसायिक मनुष्य आज नाही आमच्या आजोबा म्हणजे ज्यावेळेस आजोबा या ठिकाणी नगरमध्ये काम करायचे तर त्यांनी त्या काळ जिल्ह्याचा सगळ्यात मोठं हॉटेल त्यावेळेस उभा केलेलं होतं त्याच्यानंतर वडिलांनी शेवटी ते सगळे व्यवसाय पुढं आणले एकत्र कुटुंब होतं सगळे व्यवसाय पुढे आले शेवटी व्यवसाय जशी प्रगती होती त्याचा माझेसुद्धा व्यवसाय आहेत ना अधिकृत आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर आपण ते तो जो आरोप आहे तो एकदम त्याला आपण म्हणू की त्याला कुठलाही आधार नाही बरं समजा मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जसं म्हटलं यंत्रणा मॅनेज पण अर्ज तर पाहिजे ना यंत्रणा यात्रेवर काही केलं नाही त्यांनी पण त्याला वर्षाभराचा पूर्वीचा दोन वर्षापूर्वीचा असा तुमचा दावा आहे असा एकही अर्ज नाही आहे कुठलाच नाही दोन वर्षापूर्वी जरी पाहिजे ना तुम्ही जर सांगता माझ्यावर आरोप होतो पाच वर्षामध्ये तर दोन आता म्हणजे कालपर्यंत तुमची आज मुलाखत जर चालू आहे कालपर्यंत सुद्धा अर्ज पाहिजे ना तुमचा खेण्या असा असं माझी इथे okay. केलेलं आहे पण असं एक छुपी भीती बघा कसं असतं छोट्या बघा माझ्यापर्यंत जर कुठलं आज आपण राज्यामध्ये पाहतो अनेक मोठे मोठे लोक जेलमध्ये जल गेले ई डीमध्ये म्हणा पुढं इन्कम टॅक्समध्ये म्हणा आय टी मध्ये म्हणा जीएसटी मध्ये म्हणा अडचणीत आले देशात आले त्याने कोणाचं नाव घेतलं नाही कोण करतं घेतलं की नाही घेतलं पण आज जर ते माणसाला जर मी केलं असतं तर लोकांनी माझ्या नावाने अर्जच दिला ना आता दिल ते एवढ्या मोठ्या लोकांचे नाव घेतात देशाच्या राजकारणात त्या लोकांच्या नाव ते घेतात यांनी कुणी केले माझा माणूस का छुपी भीती जर माझं असेल तर त्यांनी द्यायला नको नाव आता मी एवढा मोठा माणूस नाही ना पण तुम्हाला नगरचे लोक मोठे समजतात छोटे माणसं व्यावसायिक लोक आहे आम्ही नगरमधले <laughs> जे केडगावचं हत्याकांड घडलं होतं जे तर त्या केडगाव त्या गंडाजी प्रसाद या निवडणुकीमध्ये उमटतील तुम्हाला असं वाटतं नाही आता शेवटी हे बघा की निवडणूक कुठल्या याच्यावरती जाऊ शकते हे मी त्याच्या बाबतीत सांगू शकत नाही पण माझ्या बाबतीतला मुद्दा प्रशासनाने मग तो अगदी साध्या पोलीस ज्यावेळेस तपास होता एस आय टी दोन एस आय टी बदलल्या दोन्हीच एस आय टी असेल किंवा सी आय डीचा तपास असेल जवळपास चार यंत्रणांनी तपास केला आहे आणि चारही यंत्रणांनी माझ्या बाबतीतला तो स अहवाल देऊन टाकलेला आहे हा कुठे याचा नील रिपोर्ट आपण पोलिसी भाषेत म्हणतो हो, हो नील रिपोर्ट दिला की याचा कुठे याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये संबंध आढळून येत नाही हे सगळे दिल्यानंतर आता ते सम आता जेवटी काय असेल ते निवडणूक गेलेले लोक आता काय विरोधक राहतात त्याच्यावर अवलंबून असतात कोण काय काढाल हे चालूच असतं निवडणूकमध्ये तुमचं जी आता महायुती जी आहे त्या मायुतीमधलं कसं आहे म्हणजे कॉ भाजपाले असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असतील तुमचं जमतं का एकमेकांशी शेवटी ज्या वेळेला हे जमण्यापेक्षा शेवटी वरतून ज्यावेळेस सूचना येतात ते जमून आपल्याला घ्यावंच लागतं बरं आणि ज्यावेळेला अधिकृत सगळ्या गोष्टी पुढे जातील तर त्यावेळेस सगळे आम्ही चर्चा करूनच करणार आता तुमचे आम्ही फलक पाहिले किंवा हे पाहिलं त्याच्यावर फक्त संग्राम जगते यांचा फोटो आहे ना दा ना पण ना एकनाथ शिंदेच असं का नाही हे आता सुरू होतं आता ही अनेक वेळेला बॅनर बदलत चाललेले आहेत हे बदलत जाईल अधिकृत ज्यावेळेस पुढे होईल तेव्हा ते सगळं पुढे येणारच आहे पुढं अधिकृत उमेदवार जाहीर शेवटी पक्षाचं अजेंडा असतो आपल्या स्वतःचा अधिकार नाही आपली उमेदवार जाहीर करायचा बरं ज्यावेळेस उतरून जाहीर होईल तर त्यावेळेला ते चेंज होत राहणार आहे तुमचं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असं लीडचा थोडा आकडा वाढत गेला दोन हजार चोवीसमध्ये काय लीड तुमचा असू शकेल तुमचा काय अंदाज लीडपेक्षाही आमचा विश्वास लोकांवरती आहे बरं लोकं भरघोस माताने यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करणाऱ्या माणसाला भरघोस माताने यावेळेस निवडून देतील म्हणजे मागच्या वेळेसपेक्षाही मोठ्या माता तितक्याने यावेळेला निवडून देतील अशी मला खात्री महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आमदार जे आहेत ते प्रत्येकजण लाडकी बहीण योजनेवरती फार खुश आहेत त्यांना वाटतंय की ही जी योजना आहे ही गेम चेंजर ठरू शकते तुम्हाला तसं वाटतं चेंजर आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणजे आत्ता पंधरा ऑगस्ट जो झाला तो अठ्ठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन झाला पण आजपर्यंत देशात एखाद्याला डायरेक्ट लाभ मिळेल अशी आज योजना आजपर्यंत कधी आली नाही ही पहिली योजना आहे की महाराष्ट्र सरकारने आज या महाराष्ट्रामध्ये ही काढली की डायरेक्ट त्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात त्याच्यामुळं निश्चित ह्याचा विचार माता भगिनी नगरमध्ये नगरमध्ये किती महिला आहेत हजाराच्या संख्येने महिलांनी याच्यामध्ये सहभाग झाला ओके okay. अच्छा याच्यासाठी तुम्ही काय स्वतः यंत्रण राबवली होती गेला आम्ही शेवटी या बघा योजना जर सरकारी आली आपण त्याच्या जर लोकांपर्यंत पोहोचवली तर लोकांना त्याचा लाभ होणार आहे म्हणून आम्ही यंत्रणा प्रभावीपणे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला विरोधक म्हणतात की लाडकी बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणी हे फार महत्त्वाचं आहे नाही शेवटी बघा त्यांचा तो मी जसं सांगत असतो नाही मी की विरोधक नाव शब्द असं की त्याला विरोध करणं त्याला काहीतरी विषय डायवर्ट करणं त्याचा प्रयत्न चालूच राहणार आहे तुम्ही सध्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत त्यातला होम मिनिस्टर कार्यक्रम बऱ्याच भागामध्ये झाला त्यात केडगावला फार गर्दी होती म्हणजे केडगावला तुम्ही काय जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले का नाही केडगावमध्ये आम्ही सातत्याने पूर्वीपासून आम्ही संपर्कात लोकांच्या तिथे अनेक विकास कामं केली अनेक लोकांच्या प्रश्न सोडवले आहे वाचकांना फक्त सांगतोय केडगाव म्हणजे संभाव्य लढत जे आहे ते केडगावमधनं उमेदवार असू शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे ते मी केडगाववरती लक्ष केंद्रित नाही नाही असं काही नाही आम्हाला शेवटी केडगावमध्ये पहिल्यापासून आमचा तिथं एक चांगल्या प्रकारे लोकसंपर्क आहे आणि त्या लोकसंपर्कामुळे आम्ही अनेक तिथे प्रश्न लोकांचे कामाच्या माध्यमातून सोडवले आहेत त्याच्यामुळं तिथं लोकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद हा म्हणजे हजाराच्या संख्येने महिला तिथं सहभागी झाले होत्या ओके पण केळगाव मध्ये दृश्य होतं की सगळीकडे नगरमध्ये सगळीकडे होत्या पण तिथेही होत्या मोठ्या प्रमाणात तिथे सगळ्या ठिकाणी हजाराच्या संख्येने होत्या ओके पण तिथल्या काही तुमच्या ज्या संभाव्य विरोधक आहे असं म्हणूया त्यांनी मध्यंतरी गणेशोत्सव वगैरे फार दणक्यात साजरे केले आणि असं बोलतात की त्यांच्या पाठीमागे फार कार्यकर्त्यांचा संच आहे वगैरे काय वस्तुस्थिती आहे का त्याच्या ते असू शकतं मी नाही त्याचं विचारलं पण आमचा कार्यक्रम चांगला झाला जोरात झालं पण अनेकांना असं वाटतं की बाबा केडगाव हो हा तुमचा बाले किल्ला होता तिथनं तुम्हाला जर ताकद मिळत होती हक्काचं मतदान होतं तिथला जर उमेदवार असेल तर तुमच्या मतांच्या याच्यावर फरक तसं तसं काही नाही शेवटी जसं मी मग अशी सांगितलं ज्याच्याचे मतं ठरलेले असतात बरं तर त्या प्रकारे ते काम होत असतं ओके त्यामुळे ती येणाऱ्या निवडणूक मध्ये समजा आपल्या सगळ्या गोष्टी ते क्लिअर होतील बरं तुम्ही काय तिथं तुमची गुप्तरचे यंत्रणा कामाला लावली नाही गुप्त कशाला आपली जी आहे ती जाहीर आहे गुप्त कशाला इलेक्शन गुप्त नसतं ते जाहीर असतं ते जाहीर असते ओके नगरच्या आमदार आहे तर नगरविषयीच्या विषयीच्या तुमच्या आवडीनुवडी आपण या निमित्तानं जरा जाणून घेऊया नगर, नगर, नगर सर्वात आवडतं जेवायला जायचं ठिकाण नाही असं जेवायला जायचं ठिकाण नाही पण असं कुठलंही कॅज्युअली असं काही नाही शाकाहारी असल्यामुळं कुठे कॅज्युअली जाणं होतं असं हां okay. पण त्यातली डिश कोणती शाकाहारी मधली नाही असं काय नाही उलट घरगुती जेवण जास्त मी प्रेफर करतो कारण बऱ्याच वेळेला आमच्या आठवड्यातून बऱ्याच वेळेला कोणाच्या ना कोणाच्या घरी <laughs> <ने शाकरी> रात्रीचं <laughs> <ने> जेवण होतच असतं बरं आणि एखादा विश्वास बसणार <laughs> नाही तुम्ही शाकाहारी आहेत म्हणून नाही शाकाहारी तुमचा दिनक्रम पहिला रात्री उशिरा तुम्ही कार्यक्रम तुमचे सुरू असतात उद्घाटन सुरू असतात मग रात्री रोज उशिरा उठता कार्यकर्त्यांना असं थोडंसं थांबावं लागतं वाटपात सकाळी कधी नाही 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 सकाळी नाही सकाळी लवकर असतो मी बरं समोर किती कार्यकर्ते असतात किंवा तुमचा जो जनता दरबार असतो किती लोक येतात सकाळी कार्यालयामध्ये म्हणजे दोन तीनशे लोक सकाळी रोज भेटेल असतात तुमच्या फोन मध्ये किती नंबर सेव्ह असतील कधी पाहिले नाही भरपूर असतील चार पाच हजार पाच हजार जास्त असतील सांगता येत मी पाहिलं नाही म्हणजे त्याचं कधी चेक नाही केलं ओके राजकारणात येण्यापूर्वी रोल मॉडेल कोण होतं तुमचं शेवटी एक पाहत आलो वडिलांना असतं वडीलच त्या रूपाने आपल्याला होते असा कोणता गुण आहे की तुम्हाला तो उपयोगी त्यांचा एक गुण आहे की त्यांनी जसं आम्ही लहानपणी असं समज ते एखाद्या आपण लहान असतो ते एखाद्याला समजा आरे कार्याने आवाज मारतात तर तसंच आपण आवाज मारला तर ते फार रागवायचे बरं तिथून जी सवय लागली प्रत्येकाला आदर आदराने बोलायची तर ती एक चांगली सवय मारायची चांगला एक आपल्याला जे आवश्यक आहे समाजाचे संस्कार तर ते तिथून ते महत्वाचं आहे वडिलांनी राजकारणात येताना दिलेला एक सल्ला सल्ला हेच की आपल्याला संयम माणसाने शिकला पाहिजे संयम राहायला पाहिजे प्रत्येकाला आपण आदर केला पाहिजे तुम्हाला नगर सोडून दुसरं कोणतं शहर आवडतं नाही नाही आवडत नगरी हा अट्टल नगरी असतो का मी मुंबईला जरी गेलो तर अगदी सकाळी जाणं रात्री परत येणं बरं अधिवेशनचा काळ सोडला तर माझं फार मुंबईसोजाना होत नाही नगरमधले तुमचे शाळेत जे मित्र असतील ते आजही तुमच्यासोबत बरेच 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 मदत करतात ते मदत करतात तुम्हाला आवडलेला पॉलिटिकल की नाही याच्यासारखं आपलं भाषण जमलं पाहिजे याच्यासारखं आपल्यावर राहता आलं पाहिजे तसं नाही शेवटी आपण कोणाची अशी स्टाईल कॉपी करू इन जे असतं नॅचरल असतं शेवटी तुम्ही एखाद्या विषयाचे एखादी ऍक्टिंग सातत्याने नाही करू शकत माणसाने स्वतःनेच काही गोष्टी आत्मसात केल्या स्वतःच्या जीवनाप्रमाणे माणसाने ते राहिलं पाहिजे ओके okay. फक्त पांढरा शर्ट म्हणजे पांढरा जर कपडे घालायचे पासू वड्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं ठर नाही मी दोन हजार पाच साला पासून ते घालत आलो ती सवय लागून गेली बऱ्याच वेळ रेगली घरात असो असे कधी मध्ये पन... पण तसे घातले तर तुम्हाला लोक ओळखणार नाही तर संग्राम जगत नाही ओळखत बर... नाही बऱ्याच वेळ होत तसं ती सवय लागली लोकांची कशी ती नजर झालेली ते पांढरा उद्या मी नसलो तर लोकांना मी दिसतो असंही होतं बऱ्याच वेळेला दुसरा कोणी असला ना तर त्यांना असं वाटतं की अरे हाच आहे राजकारण सोडून काही डोक्यात काही येतं काही टी व्ही पाहिजे पिक्चर पाहिजे असं काही डोक्यात येतं की नाही चित्रपट पाहत असतो बरं कोणता पाहिला धर्मीवर पाहिला का पाहिलं दुसरा पार्ट नाही पाहिलं दुसरा पार्ट नाही पाहिलं ना। ना। हे ऐकलं एकनाथ एक शिंदे नाराज होतील नाराज नाही म्हणत नाही नाराजी दूर करत अनेकदा असं होतं की ब राजकारणामध्ये कंटाळा येतो हे येतो मग काय लिजर टाइम किंवा थोडस टाइमपास कसं करतो नाही नाही कधीच कंटाळा मला कधी येत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा कधीच कंटाळ येत नाही पण लोक घरासमोर जमले बाहेर जायचं नाही 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 असं कंटाळा कधी येत नाही बाहेर कुठं जायचं मला हेच काम असतं दिवसभर बाहेर कुठं जात नाही अरे मग घरातले लोक तुम्हाला घरात घेतात कसे काय मग त्यासाठी त्यांचंही बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड तसं आहे त्यामुळे ते समजून घेतात ओके घरात बहिणींना टेन्शन आहे का नाही नाही काही नाही टेन्शन काही त्यांना काही टेन्शन नाही 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 टेन्शन नाही म्हणजे कसं आहे समोर समजा बहिणीचंच कुटुंब उभं राहते विरोधामध्ये त्या अर्थानं आता जर राहिले तेव्हा बघतील ते आता काय आता शेवटी ते नॅचरल आहे ना आता शेवटी जे होईल ते आता जे वनार असतात ते वनर, वनर आपल्या आता काय ती गोष्टी नाही पण याच्यामध्ये सासरी बोर्डने काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न नाही केला आणि शेवटी मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं त्यांचा पार्ट याच्यामध्ये आपण घेणं उचित नाही ठरणार की त्यांना काय आपण म्हणू शकत नाही किंवा शेवटी तसं मी त्यांना सांगितलं की त्यांचा राजकारणाचा पार्ट वेगळा आहे तर सगळ्यांचं राजकीय व्यासपीठ हे वेगवेगळं असतं आणि हे पहिलेपासून आम्ही सांगत आलो पण लोकांना विश्वास बसत नाही कदाचित असं जर घडलं तुम्ही म्हणताय तर लोकांना विश्वास बसल दोन हजार चोवीसच्या इलेक्शन नंतर संग्राम जगताप हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील का आता ते त्याच्या वेळेस परिस्थिती ठरवतील वरिष्ठ लोक पण मनापासून इच्छा आहे नाही शेवटी बघा मग इच्छा तर प्रत्येकालाच असते त्या त्या क्षेत्रामध्ये आपण जर काम करल त्याची इच्छा तर प्रत्येक व्यक्तीला असते इच्छा असणं किंवा एखाद्याला ते मानस असणं काय काय गैर नाही अजिबात नाही चुकीचं अजिबात नाही त्यामुळं संग्राम भैया तुम्हाला दोन हजार चोवीससाठी भरपूर शुभेच्छा आणि तुमच्या विजयानंतर देखील पहिली मुलं आता आपण लेटचा परत घेऊन थँक्यू